शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मार्च महिन्यापाठोपाठ पार्थ, एप्रिल महिन्यातही वादळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र सुरूच आहे शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीनं तडाखा दिला सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय नुकसानीचा दिवसांगणिक आकडा वाढत चाललाय सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे आणि पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं काही भागात हजेरी लावली या पावसामुळं आंबा केळी डाळीम उन्हाळी सोयाबीन कांदा ज्वारी पिकाला मोठा फटका बसला प्रामुख्यानं पंढरपूर बार्शी करमाळा आणि दक्षिण सोलापुरात हा पाऊस झाला बार्शी तालुक्यात ज्वारीसह उन्हाळी सोयाबीन कांदा मका या पिकांचं तर करमाळ्यात केळी पिकाचं नुकसान झालं त्यासोबतच दक्षिण सोलापुरात केळी आणि पपईला मोठा फटका बसला मग राज्यातील कुठल्या भागात गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे पावसानं किती क्षेत्रावरचं नुकसान झालंय याचीच माहिती आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर खानदेशात आठवड्यात सलग तीन दिवस गारपीट आणि वादळी पाऊस झाला यामुळे पीक हानी देखील वाढली आहे गुरुवारी म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात जामनेर पाचोरा बोदवड या भागात पाऊस आणि गारपीट झाली तसंच चोपळा धुळ्यातील शिरपूर भागातही पाऊस आणि वादळ झालं यात केळीचं अधिक नुकसान होतंय मका बाजरीला देखील सर्वत्र फटका बसलाय गुरुवारी धुळ्यातही धुळे शिंदखेडा आणि शिरपूर भागात मध्यम पाऊस वादळ आणि सुसाट सुसाटवार वाहत होता शिरपुरात निसवलेल्या केळींची झाडं कोसळली आहेत नंदुरबारातही सातपुडालगत सुसाट वारा आणि तुरळक पाऊस झाला वादळी पाऊस आणि मराठवाड्याची पाठ सोडताना दिसत नाही आहे शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्याचा जा फटका आंबा मोसंबीसह उन्हाळी रब्बीतील काढलेल्या पिकांना बसला छत्रपती संभाजीनगरमधील चापानेर टाकळी राजेराय पाचोड लिंबे जळगाव गवळी शिवरा महालगाव शिवूर गंगापूर कायगाव यासह सोयगाव तालुक्यात पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी कायम राहिली जालना जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस तसंच रामनगर आणि विरेगाव परिसरात गारपीट झाली धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी या परिसरात गुरुवारी सायंकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या लातूर जिल्ह्यातील ला तांदुळजा मदनसुरी उजनी औरद शहाजनी या शिवारात वादळी पाऊस झाला अकोला जिल्ह्याला वादळी पाऊस गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे गुरुवारी म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी पातूर तालुक्यात वीस मिनिटं मोठी गारपीट झाली आहे सलग तिसऱ्या दिवशी बार्शी टाकळी आणि पातूर तालुक्यांना गारपिटीनं अक्षरशः झोडपलं आहे पावसाच्या थैमानामुळे पातूर आणि बारशी टाकळी तालुक्यातील पिकांचं फळबागांचं नुकसान झालं आंबा कलिंगड खरबूज पपई संत्रा मोसंबी लिंबू आणि कांदा पिकाला मोठा फटका बसला वाशिम जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय कांडोळा म्हणजे झामरे तालुका वाशिम येथील युवकाचा गुरुवारी अंगावरती वीज पडून मृत्यू झाला पुणे जिल्ह्यातील हवेली शिरूर खेड सासवडसह पुण्याच्या उपनगरांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळं पिकांचं नुकसान झालंय चारा पिकं काढून ठेवलेली उन्हाळी पिकं झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीनं अनेक भागात धुमाकूळ घातला गुरुवारी म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी आणि शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी पावसामुळं शेतीमालांचं नुकसान झालं सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह हलकीशी गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळा कांदा भिजला सटाणा कळवण मालेगाव नाशिक येवला निफाड या तालुक्यातही उन्हाळ कांद्याला पावसाचा फटका बसतो आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली जोरदार पाऊस वादळी वारं आणि गारपिटीमुळे आंबा केळी पपई आदी पिकं तसंच कांदा बीज उत्पादन भाजीपाला पिकांसह उन्हाळी बाजरी ज्वारी सोयाबीन तसंच शेतात वाळवत घातलेल्या हळद पिकालाही मोठा फटका बसला आहे त्यामुळे नुकसानीत दिवसेंदिवस भर पडते आहे या माहितीसोबत तुळजा तेच थांबू ताज्या अपडेट्स साठी आणि चा लाईक ला ला आणि फॉलो करायला विसरू नका माहिती महत्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेती मालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती सल्ला, एका क्लिक वर उपलब्ध एग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट दिया